पीआरपीचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांच्यावर खंडणीखोरांनी हल्ला करून महिना होत आलाय, पण त्यांना अटक करण्यात आलेली नाही. या गुंडांना कोणाचं भय आहे असा सवाल करून येत्या 8 दिवसात गुंडांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष खासदार जोगेंद्र कवाडे यांनी दिलाय. चर्मकार नेते राजाभाऊ चव्हाण यांनी हप्ता वसुली विरोध केल्यानं त्यांच्यावर गावदेवी परिसरातील गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्या प्रकरणातील गुंडांना अटक करा अशी मागणी पीआरपीनं केली होती. पनवेल येथील एका मेळाव्यास जात असताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी ठाण्यात येऊन राजाभाऊंची भेट घेतली. आरोपींवर गुन्हा दाखल झाला, मात्र हल्लेखोरांनी चव्हाण यांच्यावरही खोटी तक्रार दाखल केली. पोलिसांनी कोणतीही शहानिशा न करता राजाभाऊंवर गुन्हा दाखल केला. जखमी झालेल्यांवरच गुन्हा दाखल करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत असं कवाड यांनी म्हटलंय. या संदर्भात नौपाडा पोलिसांनी तातडीनं हल्लेखोरांना अटक करायला हवी होती, मात्र अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही कारवाई केलेली नाही. या संदर्भात पोलीस आयुक्तांशी संवाद साधला असता चौकशी सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या कलमांतर्गत हल्लेखोरांवर कारवाई करायला हवी होती ती झाली नाही, यावरून पोलीस खाते आणि हल्लेखोर यांच्यात काही साटोलोटा आहे का असा संशयही निर्माण झालाय. त्यामुळे येत्या 8 दिवसात कारवाई करावी अशी मागणी कवाडे यांनी केली आहे.